तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे परिसरातील गावाचे जनजीवन धोक्यात आले असून येथील प्रदूषण पूर्णपणे बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असं स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीत केलंय. तळोजातील सिडको डम्पिंग ग्राउंड व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून होत असलेले प्रदूषण तसेच 30 एकर जमिनीवर आणखी एक नवीन डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाचा घाट घातल्याने सद्गुरु वामनबाबा महाराज प्रदूषण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने व्यसनमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बडातात्या महाराज कराडकर व वारकरी संप्रदाय महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मोर्चात कार्यकर्त्यांसह सहभागी होऊन पाठिंबा देत सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन समितीला दिले. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. परिसरातील प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास, एलर्जी, दमा असे विविध आजार सोबतीनेच मच्छर माशांचा त्रास येथील लोकांना होत आहे. त्याचबरोबरीने शेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रदूषणामुळे शेती करणे अवघड झालंय. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर लगाम लावण्यासाठी व या सर्व परिस्थितींवर मात करण्यासाठी यापुढे येथे एकही डम्पिंग ग्राउंड नको ही भूमिका आपली असणार आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोखठोकपणे सांगितले. तसेच प्रदूषणाची माहिती देणारे डिजिटल बोर्ड त्या परिसरात लावण्याचे तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे कानाडोळा करीत असून प्रदूषणाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी निर्धार ठेवत एकजूट ठेवणे गरजेचे आहे. रामकीच्या माध्यमातून मोठा प्रकल्प आला पण हा प्रकल्प येथील लोकांचा गळा घोटायचं काम करीत असेल तर तो प्रकल्प येथे कदापिही नको असे स्पष्ट बोलतानाच प्रदूषणाने लोकांचे नुकसान करणाऱ्या रामकीला त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलाय. आज तालुक्यातल्या लोकांचे डोळे आपल्या पुढे लागलेले आहेत. या भागामधल्या लोकांच्या शेतीचं नुकसान आपण झालेलं बघतोय. या भागामधल्या लोकांच्या त्या ठिकाणी फळझाडांचं नुकसान झालेलं आपण बघतोय. या भागामधली बाल पिढी आहे ती बाल पिढी हळूहळू आक्रोश त्यांना आपण सगळी जण बघतोय. श्वसनाचे त्रास आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास आहेत. इथं प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, काय करतोय हा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक सूचना बबन दादांनी या ठिकाणी मांडली, या ठिकाणी सन्माननीय प्रकाश महाराजांनी या ठिकाणी संकल्पना मांडली की या ठिकाणी ही कंपनी कशा पद्धतीनं चालते. आजवर या ठिकाणी या कंपनीने जे काही केलं हे याच्या पुढे आम्हाला चालू द्यायचं नाहीये. तर या कंपनीच्या माध्यमातून होणारं प्रदूषण पूर्णपणे बंद होईपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही हे सांगण्यासाठी आपण सगळेजण इथे आलेलो. पुढचं डम्पिंग यार्ड होतंय की नाही तो प्रश्न नाहीये. त्याच्याबरोबर आज होणारं प्रदूषण हे प्रदूषण देखील बंद झालं पाहिजे. आणि निश्चितपणे या दृष्टिकोनातून या ठिकाणी पर्यावरण मंत्री रामदास भाई असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या ठिकाणी अन्य सगळे मंडळी असतील या सगळ्या मंडळीची भेट आपण अवश्य घेऊ. पण त्याही पेक्षा आपण सांगितलं की त्यांच्याकडे आपण जाण्यापेक्षा या ठिकाणी त्यांना येऊ दे आणि आमचा श्वास कसा कोंडला जातोय हे त्यांना या ठिकाणी आमच्या या ठिकाणी स्वतःच्या डोळ्याने बघू दे. ही आपली मंडळी रोज संध्याकाळी आपण या ठिकाणी या परिसरातून फिरूया आणि वायूचं प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, श्वास घेता येत नाही. तोंड्याच्या नाक्यावरती त्या ठिकाणी धोंगड्याच्या पाड्याच्या नाक्यावरती आपण नुसतं गाडीतून खाली उतरून बघूया आणि मच्छीचा वासाचा भपकारा त्या ठिकाणी येत राहतो. हे सगळं प्रदूषण कुठून आलं? आज या प्रदूषणामध्ये जशा गावामधल्या आमच्या महिला भगिनी इथं आलेल्या आहेत, कळंबलीमधले लोक आली, कामोठ्यातले आली, खारघर मधले आली, या ठिकाणची लोक का आली? कारण त्यांनाही संध्याकाळच्या वेळेला रोज या ठिकाणी मोकळ्या हवेचा श्वास घेताच येत नाही, आपापल्या खिडक्या बंद करून बसावं लागतं. ही परिस्थिती आमची या भागाची झालेली आहे. ही परिस्थिती बंद करण्याच्या दृष्टिकोनातून विधानसभेमध्ये ज्या ज्या वेळेला आवाज उठवायला लागला तो आम्ही उठवला. आम्ही सांगितलंय की या परिसरामध्ये तुम्ही कॉलन्या उभ्या करत चालले, सिडकोवाली मंडळी MMRDA असेल, या परिसरामध्ये तुम्ही या प्रदूषण किती आहे याचे डिजिटल इंडिकेटर त्या ठिकाणी लावले पाहिजे. त्या इंडिकेटरच्या माध्यमातून आमच्या या हवेचं गुणवत्ता काय आहे ही आम्हाला सांगितली पाहिजे. या गावांमधले जे प्रतिनिधी आहेत, तरुणांमधले आहेत, महिलांमधले आहेत, वेगवेगळे ग्रामपंचायतीचे या ठिकाणी नेतृत्व असेल, या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि हे प्रदूषण आज किती उद्या किती कमी होत आहे आणि कसं कमी झालं या प्रक्रियेमध्ये आमच्या या सगळ्या सहकार्यांना सामावून घेतलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आम्ही एक झालं पाहिजे. मग ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, जी जी म्हणून सरकार असतील या सगळ्या सरकारांच्या त्या ठिकाणी नेतृत्वाला या आमच्या या समस्यांची जाणीव ही आम्ही एकत्रितपणानं करून दिली पाहिजे. याच्यासाठी आपण सगळी मंडळी एकत्रित झालेला.
मोर्चात भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, खजिनदार अनंत तोडेकर, पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर, सचिन पाटील, शिवाजी दुर्गे, रवींद्र खानावकर, बुधाजी ठाकूर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, तळोजा जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, माजी सरपंच विनोद पाटील, पांडुरंगबुवा निघुलकर, गोपीनाथ पाटील, रोहिदास पाटील, युवा नेते सतीश पाटील, निर्दोष केणी, सुशील शर्मा, प्रवीण खंडागळे, तळोजा सरचिटणीस निशा सिंग यांच्यासह यावेळी वारकरी संप्रदाय आणि भारतीय जनता पार्टीच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग ठळकपणे दिसत होता.